राजकारणामध्ये नाट्यमय वळणं येतात पण प्रत्यक्ष नाटकं घडतात हे मात्र पहिल्यांदाच कदाचित घडेल. कारण विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय पक्षांची नाटकं वाढायला सुरुवात झाली आणि आम्ही बोलतोय खऱ्या खोऱ्या नाटकांविषयी. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष रंगभूमीवर नाटकं आणण्याच्या तयारीत आहेत. पाहूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही शिवसेना आता नवं नाटक करू लागलेत. राजकारणी तर नाटकं करतच असतात, त्यात नवं काय असं तुम्हाला वाटेल. तर यात नवी गोष्ट ही आहे की दोन्ही शिवसेना करत असलेली नाटकं ही खरी नाटकं असणार आहेत. अगदी खऱ्या खुऱ्या नाटकांसारखी नाटकं, रंगमंचावर सादर होणारी नाटकं ज्यात एक कथा असते, अभिनय असतो, नेपथ्य असतं, वेशभूषा असते, एक हिरो आणि एक विलन असतो अशी नाटकं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आयुष्यावर आधारित एक नाटक लवकरच रंगमंचावर येत आहे. या नाटकाचं नाव आहे मला काही सांगायचंय. ते नाटक एकपात्री असणार आहे म्हणे. यात नेमकं काय सांगितलं जाणार याची उत्सुकता आहे. आता एकाचं नाटक येतंय म्हटल्यावर दुसरा कसा शांत राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेनंही एक नाटक रंगमंचावर आणायचा विडा उचललाय. या नाटकाचं नाव आहे 50 खोके 1 ओके. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड असं प्रेम सर्व स्तरावरची मंडळी करत असतात आणि त्या प्रेमापोटी काही सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्यावरती जो एक छोटासा प्रसंग एकनाथ शिंदे म्हणजे काय हे महाराष्ट्रामध्ये सांगण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. जोपर्यंत निवडणुकीचे निकाल लागत नाही तोपर्यंत अनेक नाटकं आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत राजकीय प्रमोशनसाठी राजकारण्यांनी सिनेमाच्या पडद्याचा ताबा घेतला होता. नेत्यांचं, पक्षांचं आणि अजेंड्यांचं प्रमोशन करणारे अनेक सिनेमे गेल्या 10 वर्षात झळकले. आता हेच फॅड रंगभूमीवर देखील येऊ लागलंय. महाराष्ट्रात रंगभूमीची उज्ज्वल परंपरा आहे. त्या त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी, जनजागृती करणारी, व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारी अनेक नाटकं आली आणि त्यातील कित्येक ऐतिहासिक ठरली. ज्या रंगभूमीचा उपयोग व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी होत आला त्या रंगभूमीवर आता खुद्द व्यवस्थाच चेहऱ्याला रंग लावून उभी राहणार आहे. रंगभूमीवरचे कलाकार राजकारणात येऊ शकतात तर राजकारण्यांनी रंगभूमीवर का येऊ नये असाही सवाल विचारला जातोय. थोडक्यात काय तर रंगभूमीवर आता फुल टू मनोरंजन सुरू होणार आहे. तिसरी घंटा वाजू लागली आहे. या नाटकांमुळे आता प्रेक्षकांचा पैसा वसूल होतो की राजकीय नेत्यांचा याचीच काय ती उत्सुकता. अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.